वीस तारखेक पेडण्या तोरशा जाल्ल्या एका अपघातांत येसो सावंत या सावंतवाडा पेडणे हांगा रावपी मनशाक मरण आयले, तशेंच तागेले घरकान्नीक जबर दुखापत जाली. येसो हांच्या अपघाती मरणान ताचो संसार उबंद पडला अशी हळहळ थळाव्यांनी उक्तायल्या. राष्ट्रीय महामार्ग 66 आशिल्ल्या एका हॉटेला लागसार आशिल्ले वळण सरळ करचे अशें निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाक दिल्ले. ताचे कडेन दुर्लक्ष करून कंत्रटदारान आपले काम चालूच दवरला असो आरोप एडवोकेट व्यंकटेश नायक हांणी केला. या मार्गाच्या कामातल्या घाळपणाक लागून हांगा सुमार 14 अपघात आतां पर्यंत जाल्ले आसात. या कंत्रटदाराचेर कारवाय तशेंच येसो सावंताच्या मरणाची चौकशी करची अशी मागणी घेवन सावंतवाड्यावयले नागरीक आयज पुलीस स्थानकाचेर मोर्चा व्हरतले अशें एडवोकेट अमित सावंत हांणी सांगिल्ल्याचें कळटा. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. तितून इमर्जंसी केस कांय ना, आरएमओ ना भितर. समज इमर्जंसी कितें जाल्यार हें कोणाक हें करता? डायरेक्ट आतां पेशंट पावस समज पेशंट अर्द्यारच मेलो जाल्यार फुडें वचून सांगता ते कॅज्युअलिटी पेशंट मेला म्हणून. हो तो काल तेंच्यानी पेशंट शिफ्ट केला, पेशंट जेन्ना एम्बुलंस बंद पडली त्या टायमार पेशंट ऑलरेडी एक्सपायर जाल्लो तो, पूण तेंच्यानी डिक्लेर करूंक ना. जीएमसीन आमी गेलो, जीएमसीन सगळे डॉक्टर बसून आहा, इमर्जंसी कोण आहा कोण पळोवपाक वचना. सिस्टरी येवन येवन सुये घालतात, पेशंट मेल्लो आनी सुये घालून फायदो कितें? तेचेर जी कितें हें आहा पळय ते मात्शें सुदारपाचें. आनी म्हापसा तेंच्यानी काल पेशंटाक फ्रॅक्चर येयलो, पेशंटाक तेंच्यानी प्लास्टर घालचो सांडून पुठ्ठ्याचेर बांदला आनी पेशंटाक जीएमसीन शिफ्ट केला. ते आतां जे हितून हॉस्पिसियन हॉस्पिटलान जे कोण आहत पळय ते हय टॅक्निशियनका इतकेय खबर ना बाबा फ्रॅक्चर मोडलो तेका पुठ्ठो घालतात का प्लास्टर घालतात तो सो तेचे कितें फुडें जें आहा पळय तेंकां कोण ट्रेनींग आहा पळय तेंकां थंय दवरा म्हण सांग. इमर्जंसी कॅज्युअलिटी हितून बश्टे कोण फ्रॅशर आहा ट्रेनर आहात हावसकिपींग आहात तेंकां फायदो कांय ना म्हणसा. इतरा दीस राती कडे जो तोरशा हांगासर जो एक्सिडंट जाला, त्या एक्सिडंटान आमच्या वाड्या वयलो एक भुरगो 35 भुरगो निधन पावला. आनी हेका सबशेल जबाबदार जर कोण आसात जाल्यार ही सगळी सरकारी यंत्रणा ह्या गोश्टीक जबाबदार आसा. हे जे हायवेचे जे काम चल्ला हेतून कितलेशेच बळी गेले. आनी आयज आमच्या वाड्यार हो एक असो प्रसंग दुख्खद प्रसंग घडला. त्या भुरग्याची बायलो आयज हॉस्पिटलान सारकी म्हणजे वायट परिस्थितीन ती बॅडाचेर आसा. तिका सुद्दां आमचे उलोवंक सुद्दां जायना. आयज टोटली फ्रॅक्चर्ड जावन ती बॅडाचेर आसा, जीएमसीन एडमीट आसा. आयज पूण अशी ही घटना घडल्या आनी आयज सरकारी यंत्रणा हेचेर म्हणजे कांयच हें करिना, रिस्पॉन्स दिना तेका. आमी आयज सगळे जाण वाड्या वयले सगळे लोक हांगासर आयज पुलीस स्टेशनार आयले. आमची पीआय कडेन मागणी आसा की हो जो हायवे कॉन्ट्रॅक्टर जो आसा हेचेर तातडीन FIR रजिस्टर करपाची आनी हें जें काम जें चल्लां पळय ह्या कामाक एक दिशा दिवपाची. ह्या हायवेचेर काम एक वायट परिस्थितीन हांगासर हें काम चललेलें आहा. कितलेशेच बळी जाता लोकांक सारकें हेचे म्हणजे प्रत्येकाच्या घरान दर म्हयन्याक एक एक दुख्खद घटना घडटा. हो एक म्हणजे निंदनीय असो प्रकार आसा. आनी सरकारी यंत्रणा हे ट्रॅफीक पुलीस म्हणटा कांयच म्हणजे खंयच कांयच हेचेर ताळतंत्र ना. सो आमची मागणी आसा सगळ्या वाड्या वयल्या लोकांची की आमचो जो भुरगो जो गेला आहे ताका आमकां न्याय मेळपाक जाय. हे कित्या खातीर घडलें आनी ही गाडी साताराची गाडी ते खंयच्या परिस्थितीन आसली आमकां आयज कांयच हेची कल्पना ना. सो हेचे आमी जाप विचारच्या खातीर आयज हांगा पेडण्या पुलीस स्टेशनार येयल्ले आसा. त्या कॉन्ट्रॅक्टरा कडल्यान तुमी तेची भरपाई करून घेतली काय? निश्चितच आमची मागणी आसा की त्या कॉन्ट्रॅक्टरान हांगासर फुड्यान येवपाचे. आमकां त्या कॉन्ट्रॅक्टरा कडेन ह्या बाबतीन उलोवपाचे आसा. कित्याक हे जे काम जे दोशी सायडीन जो रस्तो जो फुडून घातला आनी आयज जो आमच्या वाड्या वयल्या एका भुरग्याचे जे निधन जाला एका सबशेल म्हणटा तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आसा. रस्ते जे काम करतना तुमी सुरळीत दुसरी वे क्लियर दवरूंक जाय. इतलीच मागणी आसा.